राजकीय मैदानामध्ये फटकेबाजी करता, आज प्रत्यक्ष मैदानामध्ये फटकेबाजी केली, आज कसा अनुभव होता? क्रिकेट खेळताना नेहमी मजाच येते आणि विशेषतः बॅटिंग करायला मिळाली तर त्यात अजून मजा येते. आणि खरं म्हणजे मी लहानपणी देखील क्रिकेट खेळायचो, बॅटिंगही करायचो, बॉलिंगही करायचो, फिल्डिंग क्वचितच करायचो. पण फिल्डिंग जेव्हा करायचो तेव्हाच माझा कॅच सुटायचा नाही, कॅच नक्कीच पकडायचो. यावेळी जी तुम्ही फिल्डिंग करून ठेवलेली आहे, अनेक जण त्या फिल्डिंगमध्ये अडकलेले आहेत, आता ज्यापद्धतीने मी खेळत आहे दिसतंय, त्याचे परिणाम काय? असं आहे की माझं ठरलंय, मी पेस बॉलिंगही करणार आहे, मी गुगली करणार आहे आणि जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा शॉट्स देखील मारणार आहे. आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये इतके लूज बॉल मला मिळत आहेत की ते बॉल सीमा रेषा पलीकडे मला पाठवावेच लागते. नाही, मी बॉडी लाईन बॉलिंग करत नाही, मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प्स आणि माझा शॉर्टपिचही बॉल नसतो, माझा योग्य अशा प्रकारचे बॉल मी त्या ठिकाणी टाकत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना तो बॉल खेळताना थोडी अडचण होते. आता चाललंय काल ज्या पद्धतीनं रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्याचं म्हटलेलं आहे, काय सांगाल या सगळ्या प्रकाराला? माझा सवाल असा आहे, चौकशी कोणाची केली पाहिजे? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का बरं पकडलं याकरता आम्ही चौकशी करू? हा जो काही या सरकारचा न्याय यातनंच हे सरकार कोणाला पाठीशी घालतंय हे स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणून खरं तर जे कन्व्हर्सेशन्स आहेत, जे व्यवहार झालेले आहेत, जी हप्तेखोरी झालेली आहे, या ठिकाणी जे रॅकेट तयार झालं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही. रॅकेट बाहेर काढणाऱ्यावर हे सरकार कारवाई करत आहे. युपीएचा कॅप्टन बदलण्याची एक चर्चा सुरू आहे, युपीएचा कॅप्टन बदलण्याची एक मागणी सातत्याने होत असते, तुम्हाला काय वाटतं? असं आहे की युपीएचा कॅप्टन बदला हे 16 गडी म्हणतोय, 16 गडीच्या म्हणण्याला कोण कॅप्टन आहे ठरत नसतं, त्याकरता टीम मध्ये असावं लागतं, टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो. रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली होती आणि त्यांना माफ सुद्धा करण्यात आलं होतं अशी एक माहिती समोर येते, आपण काय सांगाल? असं आहे, या संदर्भात रश्मी शुक्ला सांगू शकतील. एवढंच आहे की एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे हा विचार केला पाहिजे, पण जे बोलले आहेत त्यांच्याकडनं मर्यादेचा विचार करणंच मूर्खपणा आहे.